हेलो फ्रेंड्स, माय नेम इज़ धनंजय खाड़े एंड यू आर वाचिंग माय यूट्यूब चैनल इंग्लिश डेवलपर्स। नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट वन ऑफ द सिक्स स्टैंडर्ड टॉपिक, फन एंड गेम्स विद तारा एंड फ्रेंड्स। टॉपिकचं नाव आहे 1.2 फन एंड गेम विथ तारा एंड फ्रेंड्स। बघा, हे अशा प्रकारचं पेज आहे। समजा आपण कॅरेक्टरच्या अगोदर ओळख करून घेऊया। बघा, ही तारा आहे। ताराच्या एक्सप्रेशन्स आहेत, हॅपी म्हणजे आनंदी, सॅड म्हणजे दुःखी, अँग्री म्हणजे रागवलेले आहे, स्केअर म्हणजे घाबरलेले आहे। दुसरं आहे बघा, ही तिच्या बाजूला जी आहे, बघा ती तारा आहे, तिच्या डाव्या बाजूला ही जी कोलंडोटा खाते तिचं नाव काय आहे बघा, कुक्कु। त्याच्यानंतर बघा, ही तारा आहे। त्याच्यानंतर बघा, तिच्या बाजूला ही मी आहे, मांजर। त्याच्यानंतर बघा, त्याच्या बाजूला हा बॉल खेळतोय, बॉल हातात मध्ये आहे बघा, त्याचं नाव आहे बिट्टू। बघा, हा आहे बिट्टू। त्याच्यानंतर बघा, हा वरती त्याचा पॅरेट आहे, त्याचं नाव आहे बघा मिठ्ठू। हा मिठ्ठू आहे। त्याच्यानंतर आहे बघा, बघा इथे बाजूला पॅडी आहे, पॅडी चष्मा घातलेला आहे बघा, हा पॅडी आहे। आणि शेवटी कुत्रा आहे, त्याचं नाव आहे टोटो। बघा, टोटो हे कॅरेक्टर आहेत। तारा आहे, कुक्कू आहे, मिया, मिठ्ठू, बिट्टू, पॅडी आणि टोटो। आता आपण बघूया बघा, त्या पेजवरती जो सुरुवातीचा भाग आहे हा भाग आहे तो बघूया आपण। बघा, 1.2 फन अँड गेम विथ तारा अँड फ्रेंड्स। बघा, पहिली तारा, तारा काय बोलते, हॅलो। तारा बघा, हॅलो बोलते लगेच। बिट्टू बघा काय बोलते, हाय तारा। तर बिट्टू ने बघा, हा कुक्कू आहे, कुक्कू आहे, ती कुक्कू काय बोलते, हाय तारा, गुड टू सी यू, ओके, तुला पुन्हा पाहून आनंद झाला। त्याच्यावरती बघा, मिया काय बोलते, हाय आय एम मिया, हाय मी मिया बोलते, आय डू एव्हरीथिंग बेटर दॅन कुक्कू, मी कुक्कूपेक्षाही चांगली अशी गोलगोल फिरते। बघा, ही पण गोलगोल फिरते, बोलगोल। त्याच्यावरती हा बघा, तो बघा, हा कोण आहे बघा, बिट्टू आहे। हा बिट्टू आहे, तो काय बघा, बिट्टू काय करतोय, बोलतोय पॅडीला, बोलतोय काय बोलतोय, लुक पॅडी, हे बघा हा पॅडी आहे, त्या पॅडीला तो बोलतोय लुक पॅडी, पॅडी इकडे बघ, कुक्कू इज टर्निंग कार्टवील अगेन। कुक्कू बघा या कार्टवील सारखी पुन्हा गोलगोल फिरायला लागली। त्याच्यावरती बघा, पुन्हा नंतर हा मिठ्ठू बोलतो, मिठ्ठू बघावरती आहे, तो काय बोलतोय, हाय आय एम मिठ्ठू अँड दिस इज माय फ्रेंड बिट्टू, मी मिठ्ठू आहे आणि हा माझा फ्रेंड बिट्टू आहे। आता बघा, पॅडी, पॅडी काय बोलतोय बघा, पॅडी नो टोटो, म्हणजे हा कोण आहे टोटो, तो बोलतोय नको टोटो, गो बॅक होम, घरी रिटर्न परत जा। त्या प्रकारे आपण तारा काय बोलतो, बघा हॅलो, म्हणजे बघा हॅलो, हाय हाय तारा, गुड टू सी यू अगेन, तुला फेट पुन्हा आनंद झाला। त्याच्यावरती बघा, पुन्हा लुक पॅडी, बघा तो बिट्टू बोलतो लुक पॅडी, कुक्कू इज टर्निंग कार्टवील अगेन, बघा ती कार्टवील सारखी गोलगोल फिरायला लागली, असं बिट्टू बोलतोय बघा। त्याच्यानंतर बघा, आय बिट्टू काय बोलतोय, हाय आय एम मिठ्ठू, मी बिट्टू बोलतो अँड दिस इज माय फ्रेंड बिट्टू, हा माझा बिट्टू फ्रेंड आहे। त्याच्यानंतर बघा, मी काय बोलते, हाय आय एम मिया, आय डू एव्हरीथिंग बेटर दॅन कुक्कू, मी कुक्कूपेक्षा कितीतरी चांगलं करते। त्याच्यानंतर बघा, पॅडी काय बोलतो, नो टोटो, गो बॅक होम, टोटो नाही घरी परत जा, हा टोटो आहे बघा। आता आपल्याला काय करता, डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन अँड देन ट्राय टू अन्सर देम इन इंग्लिशमध्ये अन्सर देण्याचा प्रयत्न करायचा। जसं वेन डू यू फील, पहिला घेऊ आपण हॅप्पी, वेन डू यू फील हॅप्पी, बघा आम्ही तो काय बोलतोय, आय फील, एक प्रत्येकाचं वेगवेगळं दिलेलं आहे बघा। वेन डू यू फील म्हणजे तुम्ही कधी हॅप्पी, म्हणजे तुम्ही कधी आहे हॅप्पी बनता। वेन डू यू फील सॅड म्हणजे तुम्ही दुःखी कधी बनता। वेन डू यू फील अँग्री, तुम्ही कधी रागावता। आणि वेन डू यू फील स्केअर्ड म्हणजे तुम्ही कधी घाबरता। अशा पद्धतीने दिले बघा, मी तो बोलतोय आय फील अँग्री, मी रागवतो कधी, वेन सम वन ट्राईज टू टच मी, जेव्हा मला कोणतं स्पर्श करतो। किंवा टोटो बोलतोय, आय फील हॅप्पी वेन आय प्ले विथ
पॅडी बरोबर किंवा आय फील सॅड व्हेन पॅडी गोज टू स्कूलला. मी काय म्हणते आय एम नेव्हर स्केअर, मी कधीच घाबरत नाही. किंवा आय सिंग सॉन्ग, आय स्क्रॅच पीपल, या पद्धतीने करू. आपण एक एक क्वेश्चन घेऊया. आपण पहिला घेऊया, व्हॉट द व्हेन डू यू फील हॅप्पी, तुम्ही कधी आनंदी होता. व्हेन डू यू फील सॅड, व्हेन डू यू फील अँग्री, व्हेन डू यू फील स्केअर, एक एक घेऊया. मग आपण काय आहे बा क्वेश्चन, डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड दे बा दे ट्राय टू अन्सर देम इन इंग्लिश. पहिला व्हेन डू यू फील, त्याला हॅप्पी घेऊया बा. पहिला कोणता घेऊया आपण, हॅप्पी, नंतर सॅड, नंतर अँग्री आणि नंतर स्केअर. आन्सर आहे व्हेन डू यू फील हॅप्पी, तुम्ही आनंदी कधी बनत. आय फील हॅप्पी व्हेन आय ईट आईस्क्रीम, जेव्हा मी आईस्क्रीम खातो तेव्हा आनंद होतो. किंवा आय फील हॅप्पी व्हेन आय विन अ रेस, जेव्हा मी रेस जिंकतो तेव्हा आनंदी बनतो. दुसरं आहे बघा, व्हेन डू यू फील सॅड, तुम्ही दुःखी कधी बनता. बघा, आय फील सॅड व्हेन माय फ्रेंड क्वारल विथ मी, म्हणजे माझे मित्र माझ्याबरोबर भांडण करतात तेव्हा मला दुःख होतं. आय फील सॅड व्हेन आय एम इल, दुःखी बनतो जेव्हा मी आजारी असतो. व्हेन डू यू फील अँग्री, तुम्ही कधी अँग्री बनता, रागवता. आय फील अँग्री व्हेन समवन ट्रबल मी, जेव्हा कोणतरी मला त्रास देतो तेव्हा मला राग येतो. आय फील अँग्री व्हेन माय फ्रेंड्स टीज मी, म्हणजे टीज करणे म्हणजे चिडवतात तेव्हा. फ्रेंड्स म्हणजे माझे फ्रेंड्स मला टीज करतात, चिडवतात तेव्हा मला राग येतो. आणि पुढचा चौथा क्वेश्चन बघा, व्हेन डू यू फील स्केअर, तुम्ही कधी घाबरता. आय फील स्केअर व्हेन आय सी अ कॉक्रोच, जेव्हा मी कॉक्रोच बघतो तेव्हा घाबरतो. किंवा आय फील स्केअर व्हेन आय एम अलोन इन डार्क, अंधारात मला भीती वाटते. हा जरा ए का झाला बघा, कंता व्हेन डू यू फील हॅप्पी सॅड अँग्री आणि स्केअर्ड. आपण बी बघूया, दा बीमध्ये काय बघा, व्हॉट डू यू डू व्हेन बा व्हेन यू फील, तुम्ही काय करता जेव्हा व्हेन बा व्हेन यू फील हॅप्पी, जेव्हा हॅप्पी असता तेव्हा तुम्ही काय करता. सॅड, तुम्ही सॅड असता तेव्हा काय करता. अँग्री, रागवलेला असता तेव्हा काय करता. आणि स्केअर्ड, घाबरल्यानंतर काय करता. त्याचे आन्सर बघूया आपण. पहिला, व्हॉट डू यू डू व्हेन यू फील हॅप्पी, म्हणजे आनंदी झाल्यानंतर. आय जम्प फॉर जॉय व्हेन आय फील हॅप्पी, जेव्हा मी हॅप्पी होतो तेव्हा आनंदाने उडी मारतो. व्हेन आय शेअर माय मदर्स वर्क आय फील हॅप्पी. सेकंड आहे बघा, व्हॉट डू यू डू व्हेन यू फील सॅड, म्हणजे सॅड वाटल्यानंतर तुम्ही काय करता. आय सीट ऑल अलोन व्हेन आय फील सॅड, एकटाच बसून राहतो तेव्हा दुःख होतं. आय वीप अ लॉट व्हेन आय फील सॅड, मला दुःख होतं तेव्हा खूप रडतो. थर्ड क्वेश्चन बघा, व्हॉट डू यू डू व्हेन यू फील अँग्री, जेव्हा तुम्ही अँग्री होता, रागवता तेव्हा. आय स्क्रॅच माय हेअर व्हेन आय फील अँग्री, जेव्हा अँग्री बनतो तेव्हा मी माझे केस खाली होतो. तेव्हा व्हेन आय फील अँग्री आय शाउट ॲट अदर्स, दुसऱ्यावरती ओरडतो. फोर नंबर क्वेश्चन बघा, व्हॉट डू यू डू व्हेन यू फील स्केअर्ड, घाबरल्यानंतर तुम्ही काय करता. आय क्लिंग टू माय मदर्स व्हेन आय फील स्केअर, मी घाबरतो तेव्हा आईला घट्ट मिठी मारतो. किंवा व्हेन आय फील स्केअर्ड आय टंबल विथ फिअर, घाबरून थरकाप माझा उडतो. हा झाला बी. आता सी बघूया बघा, सीमध्ये काय आहे. सीमध्ये, इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शूड यू डू व्हेन यू आर, म्हणजे तुम्ही आहात त्याच्यापेक्षा चांगलं वाटण्यासाठी तुम्ही काय कराल. म्हणजे सॅड असाल तर चांगलं वाटण्यासाठी काय कराल, अँग्री झाल्या तर चांगलं होण्यासाठी काय कराल, स्केअर असाल तर काय कराल. वायचे आन्सर आहे, इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शूड यू डू व्हेन यू आर सॅड, सॅड असल्यानंतर काय करू. व्हेन आय एम सॅड आय शूड ट्राय टू फॉरगेट द सॅड इन्सिडेंट. सॅड इन्सिडेंट म्हणजे वाईट जर इन्सिडेंट घटना घडलेली आहे ती फॉरगॉट करण्याची, म्हणजे फॉरगेट करण्याची, विसरण्याची, खूप विसरण्याचा प्रयत्न करेल. व्हेन आय सॅड, व्हेन आय एम सॅड आय शूड थिंक ऑफ हॅप्पी थिंग्स, जेव्हा मी दुःखी असेल तेव्हा मी आनंदी गोष्टीचा विचार करेल. व्हॉट शूड यू डू व्हेन यू आर अँग्री, अँग्री असेल तर काय करा. व्हॉट आय बा व्हेन आय एम अँग्री आय शूड ट्राय टू कीप माय सेल्फ काम, म्हणजे मी शांत राहण्याचा प्रयत्न करेन. व्हेन आय एम अँग्री आय शूड ट्राय टू कंट्रोल माय अँगर, माझा राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेन. व्हॉट शूड यू डू व्हेन यू आर स्केअर, जेव्हा तुम्ही घाबरले असता तेव्हा तुम्ही काय करा. नथिंग कॅन स्केअर मी, कोणी सुद्धा घाबरू शकत नाही. किंवा व्हेन आय एम स्केअर आय शूड ट्राय टू शो ग्रेट करेन, म्हणजे धाडस दाखवण्याचा प्रयत्न करेन. हे झालं सीचं. आता डीचं बघूया आपण. डीचा क्वेश्चन आहे, व्हॉट कॅन यू डू टू मेक अदर्स हॅप्पी, म्हणजे दुसऱ्यांना आनंदी करण्यासाठी तुम्ही काय कराल. ऑर
टू मेक अदर्स फील बेटर, दुसऱ्यांना चांगलं वाटण्यासाठी काय कराल? व्हॉट कॅन यू डू टू मेक अदर्स हॅपी ऑर टू मेक अदर्स फील बेटर? काय करू? आय कॅन मेक देम लाफ विथ माय जोक. म्हणजे माझी मी जोक सांगेन आणि त्याच्यावरती हसवण्याचा प्रयत्न करेन. आय कॅन हेल्प देम इन देअर डिफिकल्टीज, त्यांना कशाची डिफिकल्टी आहे त्याच्यामध्ये मी त्यांना मदत करेन. पुढच्या बघा, सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, गुड हँड रायटिंगमध्ये तुम्हाला हे काढायचे आहेत पूर्ण. ऑब्झर्व द लेटर्स ऑन द बोर्ड केअरफुली, राईट अ द स्मॉल कॅपिटल लेटर्स इन द प्रॉपर प्रिपोजिशन प्रॉपर्शन्स. इथे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. त्यापैकी त्यांनी कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर तुम्हाला बुकमध्ये काढायचे आहेत. पुढे बघूया, बघा बघा त्याच पेजवरती बाब थ्री काय दिला आहे क्वेश्चन. फाइंड अँड राईट वर्ड्स कम्प्लीट अँड प्रॅक्टिस इच ऑफ द कॉन्वर्सेशन गिवन बिलो. आता वरती दिला आहे प्लीज डोंट मेन्शन इट, आय एम सो सॉरी, एक्सक्यूज मी, माय प्लेजर. हे तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये भरायचं आहे. बघा हे पहिलं आहे, व एक नंबर आहे, दोन नंबर आहे, हे तीन नंबर आहे, हे चार नंबर आहे. एक नंबरमध्ये बघूया, थँक्यू फॉर द फ्लावर्स बी डॅश डॅश दिलं आहे. त्याच्यानंतर डॅश डॅश सेकंडमध्ये डॅश डॅश आय स्पिल वॉटर ऑन युअर शर्ट, नेव्हर माइंड इट विल ड्राय अप. हे दोन सेकंडमध्ये. थर्डमध्ये काढले बघा, थँक्यू सो मच फॉर कॅरिंग द बुक. त्याच्यावरती स्टुडंट बोलतो बघा, डॅश डॅश टीचर इट्स माय ड्युटी. त्याच्यानंतर फोर नंबरमध्ये बघा, डॅश डॅश कॅन यू हेल्प मी द वे टू द जिम, गो स्ट्रेट अँड देन टर्न ऑफ, अथवा ते टर्न लेफ्ट, सॉरी लेफ्ट. आता आपण बघूया, बघा त्याचे आन्सर बघूया. बघा पहिले तर काय दिलं होतं, थँक्यू फॉर द फ्लावर्स माय प्लेजर. बघा सेकंड पिक्चरमध्ये काय होतं, आय एम सो सॉरी, आय स्पिल वॉटर ऑन युअर शर्ट, मला माफ कर, माझ्याकडून पाणी तुझ्या शर्टवर सांडलं गेलं, नेव्हर माइंड इट विल बी ड्राय अप, ते ड्राय होईल किंवा सुकेल. त्यानंतर ज्याच्यामध्ये चित्रामध्ये काय दिलं, बघा थँक्यू सो मच फॉर कॅरिंग द बुक्स, बघा तू कॅरी बुक घेऊन आली त्याबद्दल मी तुला बरं आहे, प्लीज डोंट मेन्शन इट टीचर इट्स माय ड्युटी. डोंट मेन्शन करू नका बघा, उल्लेख करू नका, ती माझी ड्युटीज होती. त्याच्यानंतर बाई ते एक्सक्यूज मी, कॅन यू टेल मी द वे टू द जिम, गो स्ट्रेट अँड देन टर्न लेफ्ट. आणि खाली बाय दिलं आहे, थँक्यू फॉर द चॉकलेट्स इट्स माय प्लेजर. या पद्धतीने आपण कॉन्व्हर्सेशन कम्प्लीट करू शकतो. आता त्याच्यानंतर बाय फोर नंबरमध्ये काय दिले, एनी नंबर ऑफ थिंग्स फ्रॉम पेयर्स ऑफ ग्रुप्स, वन पर्सन सेज एनी नंबर फ्रॉम 1 to 10,000, अदर नेम सुटेबल ऑब्जेक्ट्स ऑर थिंग्स फॉर द नंबर. एक्झाम्पल दिलं बघा, जसं तारा बोलते फाय, कुकू बोलते फाय फिंगर्स, लगेच बघा बिट्टू बोलतोय फाय बॉल्स, मिठ्ठू बोलतोय बघा फाय ग्रीन चिलीज, टोटो बोलतोय फाय बोन्स, त्याच्यानंतर बघा पॅडी, बघा पॅडी बोलतोय काय फाय बिस्किट्स, आणि मिया बोलते फाय लिटल माईस. अशा प्रकारे बघा एक फाय फाय सांगितल्यानंतर सर्वांनी फायशी जोडून बोललेले आहे. तर आपण बघूया एक एक्झाम्पल बघूया, एनी नंबर्स ऑफ थिंग्स फ्रॉम द पेयर्स ग्रुप अँड बाय पर्सन से एनी नंबर्स फ्रॉम 1 to 10,000, अदर नेम सुटेबल ऑब्जेक्ट्स. बघा एक दिलेला आहे, बघा इथे ताराने अजून एक दिलेला आहे, 999. लगेच बिट्टू काय कुकू काय बोलते, 999 फुटस्टेप. त्याच्यानंतर बघा तो बिट्टू काय बोलतो, 999 stars. मिठ्ठू बोलतो 999 seeds. हा टोटो तर झोपलेला आहे. त्याच्यानंतर बघा हा पॅडी काय बोलतो, 999 bikes. मी बोलते 999 little mice. अशा प्रकारचे तयार करायचे. आपण बघा याचे एक्झाम्पल बघूया, जसं आता समजा इमेज दिला नंबर बघा कुठला दिला, 7. 7 दिल्यानंतर बघा कुकू काय बोलते, बघा कुकू बोलते 7 fingers. लगेच बघा बाजूला काय बोलतो बघा बिट्टू काय बोलतोय, 7 balls. त्याच्यानंतर बघा मिट्टू काय बोलतोय, 7 green chilies. त्याच्यानंतर बघा टोटो 7 bones. त्याच्यानंतर बघा हा पॅडी 7 biscuit, आणि मिया 7 mice. अजून एक एक्झाम्पल बघूया, बघा
इथे दिलंय बघा 510 दिलेलं आहे. आता बघा बघा आपल्याला बघूया 510 बघा प्रत्येक जण कसं बोलतोय बघा. 510 फुटस्टेप, 510 स्टार्स, 510 सीड्स, 510 बाईक्स, 510 लिटल माईस, अशा प्रकारे आपल्याला त्याचे आन्सर देता येतील. आता बघा त्याच्यापुढे 5 नंबरमध्ये काय दिलंय, 1 वर्ड टू फीड देम ऑल, चूज ॲटलीस्ट 3 वर्ड्स फ्रॉम द बॉक्स अँड थिंक ऑफ समथिंग दॅट फीड देम ऑल, राईट डाऊन द मिनिंगफुल फ्रेजेस ऑर द यू हॅव मेड. आता जसं बघा इथे टॉल, स्ट्रॉंग, ब्राईट, बॅक, येलो, ज्युसी, शॉर्ट, लाँग, माय, नाईस, व्हाईट, व्हायोलेट, ट्रिप, लिटल, थिक, क्लीन, रेड, डार्क, राऊंड, क्रंची, स्मॉल, थीन, क्लेवर, ग्रीन, न्यू, टेस्टी, बिग, फॅट, डर्टी, ब्ल्यू, रॉ, बॅड, ब्युटिफुल, यंग, कोल्ड, सॉफ्ट, गोल्डन, शायनी, प्रेटी, ओल्ड, हॉट, हार्ड, पिंक, स्वीट, अगली, अशा प्रकारचे शब्द दिले. त्यातले 3 शब्द घ्यायचे, जसं व्हायोलेट घेतला, लिटल घेतला आणि सॉफ्ट घेतला. त्याच्यापासून बघा यांनी कसं तारा काय बोलते, अ सॉफ्ट लिटल व्हायोलेट फिश, म्हणजे सॉफ्ट आला बाबा, सॉफ्ट आला, लिटल आला आणि व्हायोलेट आला. लगेच बघा कुकू काय बोलते, अ सॉफ्ट लिटल व्हायोलेट बर्ड. त्याच्यानंतर बघा अ फ्लावर, बघा बिट्टू बोलतोय, पॅडी बोलतोय अ कॅप, त्याच्यानंतर बघा फोटो बोलतोय आय डोंट नो, मिठ्ठू बोलतोय अ स्नेल आणि मिया बोलते अ सॉफ्ट लिटल व्हायोलेट टॉय और मॉस. अशा प्रकारे आपण आता याचे आन्सर बघूया कशा पद्धतीने करता येतील आपल्याला त्याचे शब्द. जसं बघा पहिला आहे अ टॉल थिक ग्रीन ट्री, अ ब्युटिफुल पिंक सॉफ्ट रोज, अ टॉल स्ट्रॉंग यंग मॅन, अ येलो रिप स्वीट मँगो, अ प्रेटी ब्ल्यू लिटल डॉल, अ बिग फॅट अगली बिग, सॉरी अ बिग फॅट अगली पिग, अ लॉन्ग ब्ल्यू शायनी रिबन, अ टेस्टी गोल्डन क्रंची बिस्किट, अ शॉर्ट फॅट क्लीन टॉल आणि शेवटचं बघा अ टॉल थीन प्रेटी गर्ल. अशा प्रकारे आपल्याला त्याची फ्रेजेस तयार करता येतील. सिक्समध्ये काय दिलं बघा, सिक्समध्ये 5 बिगिनिंग्स बट 1 एंड फ्रॉम ग्रुप ऑफ 5-7 use one of the following phrases and the end enact the phrase then use it to frame different sentences enact the sentence write down any 5 of them this is our reading this is swim by the kind of swimming to get by swimming in a tank he getlela ba kasa swimming in a tank like is baga kuku kay bolte I am swimming in a tank like is baga bittu kay bolte we are swimming in a tank लगेच पॅडी काय बोलतोय आय एम ऑल्सो स्विमिंग इन अ टँक हा झोपलेलाच आहे मिठ्ठू बोलतोय ही वॉज स्विमिंग इन अ टँक आणि मिया बोलते आय हेट स्विमिंग मला बा स्विमिंग आवडत नाही. आता आपण एक एकचं बघूया पहिलं रीडिंगचं बघूया बा रीडिंगचं कसे वाक्य बनवत येतील बा 5 बिगिनिंग आहे बा 5 बिगिनिंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची सुरुवात करायची आहे आणि एंड मात्र रीडिंगच आला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल बघा इथे सगळ्याच्या शेवटी रीडिंग आलेलं आहे इथे रीडिंग आहे इथे रीडिंग आहे इथे सगळीकडे रीडिंग आलेलं आहे. आता बघा कसं येईल वाक्य आय एम रीडिंग वी आर रीडिंग यू आर रीडिंग ही इज रीडिंग शी इज रीडिंग दे आर रीडिंग व्हेरी गुड बा या पद्धतीने आपण करू शकतो म्हणजे आय एम रीडिंग मी वाचत आहे किंवा वी आर रीडिंग आम्ही वाचत आहे यू आर रीडिंग तू वाचत आहे किंवा तुम्ही वाचत आहात किंवा ही इज रीडिंग ती वाच सॉरी तो वाचत आहे शी इज रीडिंग ती वाचत आहे दे आर रीडिंग ते वाचत आहेत. अशा पद्धतीने बघा सुरुवात रीडिंग एक सगळ्याच्या शेवटी रीडिंग आहे फक्त सुरुवात 5 बिगिनिंग डिफरंट बिगिनिंग केलेली आहे. आता आपण बघूया बा रीडिंग नंतर स्माईल बघूया बा स्माइलिंग तसंच आहे बघा स्माइलिंग आय एम स्माइलिंग वी आर स्माइलिंग यू आर स्माइलिंग ही इज स्माइलिंग शी इज स्माइलिंग दे आर स्माइलिंग. आता आपण ड्रॉइंगचं बघूया बघा ड्रॉइंगचं आय एम ड्रॉइंग वी आर ड्रॉइंग यू आर ड्रॉइंग ही इज ड्रॉइंग शी इज ड्रॉइंग दे आर ड्रॉइंग हे प्रोनाऊन आणि हेल्पिंग वर्ड जोडलं की ते दो तयार होतात. आता आपण बघूया बघा क्राईंग क्राईंग म्हणजे रडणे आय एम क्राईंग मी रडत आहे किंवा वी आर क्राईंग यू आर क्राईंग ही इज क्राईंग शी इज क्राईंग दे आर क्राईंग. आपला पुढे आहे कॅरिंग अ हेवी बॅग पुढे बघा कॅरिंग अ हेवी बॅग आय एम बघा किंवा त्याच्या अगोदर आपण बघूया बघा शेवटी आहे लाफिंग
ते लाफिंग बघूया बघा लाफिंगचं कसं येईल. आय एम लाफिंग, वी आर लाफिंग, यू आर लाफिंग, ही इज लाफिंग, शी इज लाफिंग किंवा दे आर लाफिंग. जास्त नाही म्हणजे आय एम लाफिंग मी हसत आहे, वी आर लाफिंग आपण हसत आहोत. त्याच्यानंतर बघूया कॅरिंग अ हेवी बॅग. आय एम कॅरिंग अ हेवी बॅग. वी आर कॅरिंग अ हेवी बॅग. यू आर कॅरिंग हेवी बॅग. ही इज कॅरिंग अ हेवी बॅग. शी इज कॅरिंग अ हेवी बॅग. दे आर कॅरिंग अ हेवी बॅग. अशा पद्धतीने वाक्य होऊ शकतात. तर शेवटचा बघा प्लेईंग विथ बॉल. आय एम प्लेईंग विथ बॉल किंवा वी आर प्लेईंग विथ बॉल किंवा यू आर प्लेईंग विथ बॉल. सॉरी बॉल नाही ते शब्द, बॉय आहे बघा. आय एम प्लेईंग विथ बॉय म्हणजे मी मुलाबरोबर खेळत आहे. वी आर प्लेईंग विथ बॉय आपण मुलाबरोबर खेळत आहे. यू आर प्लेईंग विथ बॉय आपण मुलाबरोबर तुम्ही मुलाबरोबर खेळत आहात. किंवा ही इज प्लेईंग विथ बॉय तो बॉय बरोबर खेळत आहे. शी इज प्लेईंग विथ बॉय ती बॉय बरोबर खेळत आहे. किंवा दे आर प्लेईंग विथ बॉय ते मुलाच्या बरोबर खेळत आहे. तशा प्रकारची आपण वाक्य कम्प्लीट करू शकतो. कशी फाईव्ह बिगिनिंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं बिगिनिंग आणि शेवट सेम आहे. सेवन नंबर आहे बघा. सेवन नंबर क्वेश्चन काय बघा. यू आर आउट ऑफ सॉरी यू आर आउट इफ यू से यस ऑर नो. यस ऑर नो बोलला तर तुम्ही त्या गेममधून बाहेर. फ्रॉम अ सर्कल आस्क अ क्वेश्चन टू द पर्सन नेक्स्ट टू यू. म्हणजे तुम्ही पुढच्या समोरच्या व्यक्तीला क्वेश्चन विचारायचं आहे. इफ ही ऑर शी म्हणजे तिने किंवा त्याने अन्सर इट विथ यस ऑर नो दे आर आउट अदरवाइज दे कंटिन्यू द गेम बाय आस्किंग अ डिफरंट क्वेश्चन टू द नेक्स्ट पर्सन. म्हणजे काय करायचं बघा, त्याने किंवा तिने अन्सर इट विथ यस ऑर नो ने उत्तर दिलं दे आर आउट तर ते त्या गेममधून बाहेर. अदरवाइज नाहीतर काय करायचं बघा, अदरवाइज दे कंटिन्यू द गेम बाय आस्किंग द डिफरंट क्वेश्चन. वेगवेगळे प्रश्न विचारत पुढच्याकडे जायचं आहे. नेक्स्ट पर्सन यू मस्ट नॉट रिपीट द क्वेश्चन. तुम्ही क्वेश्चन रिपीट करायचं नाही बघा. स्टार्ट तारापासून आहे. इथून स्टार्ट झालं, ताराने प्रश्न विचारला. बिट्टू आर यू रेडी. बिट्टू तू तयार आहेस का. बिट्टू बोलतोय आय एम ऑलवेज रेडी. त्याच्यानंतर बा बिट्टू प्रश्न विचारतो कुकू विल यू स्टॉप जम्पिंग. कुकू तू उड्या मारण्याचं थांबवशील का. बंधू बघा ते बोलते कुकू बोलते बट आय एन्जॉय जम्पिंग. का जम्पिंगचा मला आनंद वाटतो. मग ती विचारते बा पॅडी आर यू टायर्ड. तू थकलेला आहेस का. पॅडी जातो आय एम हंग्री. मी भुकेलेलो आहे. पुन्हा बिट्टू बा तो टोटो आहे तो काय बोलतो मिट्टू. मिट्टू म्हणजे मी सुद्धा आणि मी या बोलते मिट्टू मिट्टू. बघा पॅडी विचारतोय डू यू लाईक ॲपल. ताराला विचारतोय त्या तारा बघा विचारते आय लाईक ग्रेप्स. अशा प्रकारे पुन्हा बघा आय लाईक ग्रेप्स. पुन्हा त्या पद्धतीने फिनिश झाल्यानंतर पुन्हा स्टार्ट या पद्धतीने तुम्ही गेम खेळू शकता. त्याच्यानंतर बघा शेवटनंतर एटमध्ये काय आहे. ऑल सॉर्ट ऑफ लिस्ट बनवायची आहे तुम्हाला बघा. चूज एनी वन ऑफ द फॉलोविंग टॉपिक्स टू मेक लिस्ट. ट्राय टू ॲट लिस्ट try to list as many items as possible within 2 minute mari babana jaisa things mhanje vastu and people in the classroom mhanje kon konte vastu ahet ani people mhanje kon konte vyakti ahet baghuya ta tyacha answer kasa yel. By answer things and the people in the classroom ba kon konte things ahet ba konte konte ahet tar chair ahe tyacha nantar baga konte ahe चेअर नंतर टेबल आहे. त्याच्यानंतर बेंचेस आहेत, डेस्क असतात, ब्लॅकबोर्ड्स आहेत बा ब्लॅकबोर्ड आहे, डस्टबिन आहे, फॅन आहे, ट्यूबलाईट्स, मॅप्स, चार्ट, विंडोज, टूअर, टीचर, स्टुडंट्स आणि मॉनिटर. काही वरच्या थिंग्स आहेत आणि खाली पर्सन्स आहेत क्लासरूममधले. अशा प्रकारे लिहिता येतील. बघा सेकंड बघूया आपण. थिंग्स यू मे सी इन द किचन. आता बघा किचनमध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळेल. किचन थिंग्स यू मे सी इन द किचन. किचनमध्ये बाउल असतं, कप आहे, स्पून आहे, बकेट आहे, कटर, कॉलरन आहे, बस डिश, ड्रम, गॅस सिलेंडर आहे, ओव्हन असते, पॅन आहे, जार आहे, जग, नाईफ, लॅडल आहे, लिडल आहे, मिक्सर असतो, मॉप आहे, ग्रेटर आहे, ग्लास आहे, मॅचबॉक्स आहे, रोलिंग बोर्ड आहे, रोलिंग पिन आहे, बस स्टीव आहे, स्लीव आहे, सिंक आहे, स्टोव आहे, स्ट्रेनर आहे,
प्रोसेसर आहे, पिक्चर आहे, पिनकर्स आहे, टीन टंग ट्रे असतो, स्कूप आहे, मेड आहे आणि मदर, अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला किचनमध्ये पाहायला मिळतील. आता आपण पुढच्या बघूया वस्तू. पुढच्या काय बघा, थिंग्स वस्तू जात पण यू मे नीड ऑन अ पिकनिक. आता बघा पिकनिकला जाताना कोणकोणत्या वस्तू आपल्याला गरजेच्या असतात. थिंग्स यू मे नीड अ पिकनिकला क्लोथ्स, कपडे, कॅमेरा, वॉटर बॉटल, टिफिन, गॉगल्स, स्वेटर, हँकरचीप, टॉवेल, सोप, टूथब्रश, टूथपेस्ट, इटेबल्स, टॉर्च, मोबाईल फोन, मेडिसिन, गाईड आहे बघा, त्याच्यानंतर टीचर्स आणि फ्रेंड्स हे आपल्याला पिकनिकसाठी आवश्यक असतात. आता बघा वर्ड्स बिगिन विथ सी म्हणजे सीने चालू होणारे शब्द बघा कसे आहेत. सीने चालू होणारे शब्द बिगिन विथ सी, कॅट आहे, कॅन आहे, कम, कॉम, कॅच, चॉईस आहे, कॅनल आहे, कॅन्टीन आहे, कॅमल आहे, कॅमेरा आहे, कम्प्युटर आहे, कॅम्प आहे, केज आहे, काफ आहे, काऊ आहे, कॅबिन आहे, केक आहे, कॉल आहे, कॅशो आहे, कॅरट आहे आणि कार्टून आहे. अशा प्रकारचे शब्द बघा, कॅबिन, केक आहे, कॉल, कॅशो, कार्ट, कार्टून, अशा प्रकारचे सीने चालू बघा वर्ड्स बिगिन विथ सीने चालू होणारे शब्द आहेत. आता आपण पुढची तिची बघा लिस्ट बघा, थिंग्स वी कॅनॉट सी म्हणजे आपणाला न दिसणाऱ्या वस्तू काय बघा. थिंग्ज वी कॅनॉट सी आपण पाहू शकत नाही, बॅक्टेरिया, साऊंड, स्मेल, टेस्ट, थॉट, माइंड, एअर, नॉलेज, मेमरी, फिलिंग, लव, फ्रेंडशिप, फेरी, मॉन्स्टर, हे गोष्टी आपण पाहू शकत नाही. आता बघा पुढचे गेम्स यू लाईक कोणकोणते आहेत बघा आपण बघूया. आता गेम्स यू लाईक, गेम्स यू लाईक मध्ये काय काय बघा, गेम्स यू लाईक क्रिकेट आहे, खो खो आहे, हाईड अँड सीक आहे, या प्रकारच्या गेम्स. किंवा नंतर व्हाईट थिंग्स, व्हाईट थिंग्स मध्ये काय काय बघा, पेपर आहे, चॉक आहे, क्लोथ्स, अशा प्रकारचे व्हाईट थिंग्स आहे. अजून काही आहे ते लिहू शकतो. त्याच्यानंतर बघा ऍक्शन यू कॅन डू विथ युअर हँड्स, तुमच्या हँड्सने करू शकणाऱ्या ऍक्शन कोणकोणते बघा, क्लॅपिंग आहे, ताली वाजवणे, कॅचिंग आहे, पकडण्याची किंवा रायटिंग लिहिण्याची आहे. बघा शेवटचं आहे थिंग्स यू सी ॲट अ रेल्वे स्टेशनवरती आपल्याला काय काय पाहायला मिळतं, पेपर, शॉप, रेल्वे ट्रॅक, या प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आपण पुढचं बघूया बघा. नाव पुट बी आहे, क्वेश्चन बी आहे, नाव पुट द वर्ड्स इन युअर लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ए बी सी डी प्रमाणे. बघा जसं आता फॉर एक्झाम्पल इथे जसं बघा कॅट आहे, ॲपल आहे, डॉग आहे, बॅट आहे, याची सुरुवात सीने झाली, याची एने झालेली आहे, याची डीने झालेली आहे, याची बीने. पहिल्यांदा कोणता येईल ॲपल, नंतर कोणता बीटचा येईल बॅट, सीचा कॅट, डीचा डॉग. पाहिजे उत्तर जसं पहिला ॲपल आहे, बॅट आहे, नंतर कॅट आहे आणि डी म्हणजे ए डी सी आणि डी अशा पद्धतीने लावायचे आहे. परत बघा फिक्स म्हणजे सेम साऊंड चालू झाले, बघा फिक्स आहे, फन आहे, फिट आहे, फॅन आहे. म्हणजे बघा सेम साऊंड असेल तर दुसरे शब्द बघा, याच्यामध्ये आय आहे, याच्यामध्ये यू आहे, याच्यामध्ये पुन्हा आय आहे आणि ते ए आहे. पहिल्यांदा फॅन आहे बघा, इथे कसं झालेलं आहे, पहिला फॅन, नंतर फिट, नंतर फिक्स, नंतर फन, अशा प्रकारचे आपल्याला करता येईल. आता बघा त्याच्यानंतर आपण आता लिस्ट बघूया आपण, थिंग्स अँड द पीपल इन द क्लासरूम, हे लिस्ट आपल्याला अल्फाबेटिकल लावायचे. बघा पहिली चेअर येईल, टेबल, तशी क्लासरूममध्ये होती बघा कोणती होती, चेअर होते, टेबल होत्या, बेंचेस होते, डेस्क, ब्लॅकबोर्ड, डस्टबिन, फॅन, ट्यूबलाईट, मॅप्स, चार्ट्स, विंडोज आणि डुओ आणि टीचर, स्टुडंट्स, मॉनिटर, एवढे होते शब्द. म्हणजे बघा हे अल्फाबेटिकल आन्सर कसे बघा, आन्सर बाय आन्सर पहिला कोणता आला, बाय आन्सर पहिला बेंचेस बीचा, नंतर बघा ब्लॅकबोर्ड, नंतर चेअर, चार्ट्स, डेस्क, बा त्याच्यानंतर डुओ, त्याच्यानंतर डस्टबिन, नंतर फॅन, नंतर मॅप्स, नंतर आहे मॉनिटर, नंतर आहे बघा स्टुडंट्स, नंतर आहे टेबल, नंतर टीचर, नंतर बघा ट्यूबलाईट आणि विंडोज, अशा प्रकारे आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर लावता येते. आता बघा दुसरी बघा, मला बघा नाईन नंबरमध्ये काय करायचं आहे बघा, नाईन नंबरमध्ये कम्प्लीट द सेंटेन्सेस इन द येल्लो ट्रॅक युझिंग द फ्रेजेस फ्रॉम द ग्रीन, ग्रीनमधलं शब्द वापरून करायचं. बघा यू आर, तुम्ही आहात, शी इज, ती आहे, दे आर, ते आहेत, इज, तो आहे, आय एम, मी आहे, वी आर, आपण आहोत, यू आर, ते आहेत. बघा या पद्धतीने ते कम्प्लीट करायचं आहे. इकडे बघा इकडे काय, हिज फादर आहे, एन ग्रुप बी आहे, आवर टीचर आहे, माय फ्रेंड आहे, आवर लीडर आहे,
हर ब्रदर आहे, इन युअर ग्रुप आहे, इन द सेम स्कूल आहे, देअर नेबर आहे, इन देअर ग्रुप्स, अशा प्रकारचे आहे. बघा आता याचं आन्सर कसं येईल, यू आर. पहिले बघा आपण, बघा यू आर, जसं यू आर हिज फादर, तू त्याचा वडील आहे, तसं याप्रमाणे यू आर इन ग्रुप बी, तू बी ग्रुपमध्ये आहेस. यू आर आवर टीचर, तुम्ही आमचे टीचर आहात. किंवा यू आर माय फ्रेंड, तू माझा मित्र आहेस. यू आर आवर लीडर, तू आमचा लीडर आहेस. किंवा यू आर हर ब्रदर, तू तिचा भाऊ आहेस. यू आर इन द सेम स्कूल, तुम्ही सर्व एकाच स्कूलमध्ये आहात. यू आर देअर नेबर, तुम्ही त्याच्या शेजारी आहात. यू आर देअर, यू आर इन देअर ग्रुप्स. आपण तो दुसरे बघूया, बघा शी इज, ती आहे. शी इज इन ग्रुप बी, ती बी ग्रुपमध्ये आहे. शी इज आवर टीचर, ते आपले शिक्षक आहेत. ती आपली शिक्षिका आहे. किंवा शी इज माय टीचर, ती माझे शिक्षक आहे. शी इज आवर लीडर, ती आपली लीडर आहे. शी इज इन द सेम स्कूल, त्या प्रकारचं करता येईल. बघा आपल्याला वाक्य पूर्ण करता येतील. त्याच्यानंतर तिसरं बघूया, बघा आपण तिसरं काय आहे. बघा शी इज नंतर दे आरचं आहे. बघा दे आरचं काय आहे, दे आर इन ग्रुप बी, they are in our teacher, they are my friend, they are our leader, they are our brother, they are in same school, they are their neighbors, they are in their groups. अशा प्रकारचे झाली दे आरचे वाक्य करता येतील. आता बघूया, ही इजची कशी वाक्य होती. बघा ही इज, तो आहे. ही इज इन ग्रुप बी, तो बी ग्रुप मध्ये आहे. ही इज आवर टीचर, ते आपले शिक्षक आहे. किंवा तो आपले शिक्षक आहे. किंवा ही इज माय फ्रेंड, तो माझा मित्र आहे. He is our leader, he is in the same school. अशा प्रकारची वाक्य करता येतील. आता बघूया, आय एम म्हणजे मी आहे. आय एमचं कसं करता येतील वाक्य. बघा आय एम म्हणजे मी आहे. आय एम इन ग्रुप बी, मी बी ग्रुपमध्ये आहे. आय एम हर ब्रदर, मी तिचा भाऊ आहे. आय एम इन द सेम स्कूल, मी सेम स्कूलमध्ये आहे. आय एम देअर नेबर, मी त्यांचा शेजारी आहे. किंवा आय एम इन देअर ग्रुप, मी त्यांच्या ग्रुपमध्ये आहे. आता आपण बघूया, वी आर, वी आरची वाक्य कशी येते. बघा वी आर इन ग्रुप बी, वी आर हर ब्रदर, वी आर दे आर नेबर्स, वी आर इन द सेम स्कूल. अशा प्रकारची वाक्य आपण वी आरची करू. लास्ट बघा यू आर, यू आरची तर आपण सुरुवातीलाच केली होती, तशीच वाक्य होतील. बघा यू आरची, कशी वाक्य होतील. बघा यू आरची कशी आहेत वाक्य. बघा यू आरची इथे गेली होती, तशीच यू आरची वाक्य. You are his father, you are in group B, you are our teacher, you are my friend, you are our leader, you are our brother, you are in the same school, you are their neighbor, you are in their group. अशा प्रकारची आपल्याला वाक्य करता येतील.